यहोशवा अध्याय 15. यहुदा वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जो भाग मिळाला तो आदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सरहद्दीपर्यंत पसरला होता. त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला. ती तशीच अक्राबमीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे निघून सीन रानाच्या कडेने कादेश बरण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्त्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे. तेथून ती सीमा अस्मोनास जाऊन मिसरच्या नाल्यापर्यंत निघाली आहे. तिचा शेवट समुद्रानजीक झाला आहे. तुमची दक्षिण सीमा हीच. त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत ठरली आहे. उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन बेथ होगलाच्या चढावावरून जाऊन बेथ आराबाच्या उत्तरेकडे रौबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे. तेथून ती सीमा अखोर खोऱ्यापासून दबिरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे. हे गिलगाल अदुम्मिम्माच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन शेमेश नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन रोगेलास होतो. तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोऱ्यातून यबूसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुश्लेमेच्या चढणीवरून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे. तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरावरून निघून तेथून बाला उर्फ किरियात यारीम येथपर्यंत पोहोचते. तेथून ती सीमा बालापासून पश्चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ शेमेश येथे उतरते व तशीच तिमनाकडे निघते. तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेनास निघाली आहे. ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो. पश्चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहुदा वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतुःसीमा होत. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहुदाच्या वंशजाबरोबर वतन दिले. तेच किरियात अरबा उर्फ हेब्रोन होय. हा अरबा अनाक्यांचा मूळ पुरुष. कालेबाने शेषय अहिमान व तल्मय ह्या अनाकाच्या तीन वंशजास तेथून घालवून दिले. तेथून त्याने दबिराच्या रहिवाशांवर हल्ला केला. दबिराचे पूर्वीचे नाव किरियात सेफर होते. कालेब म्हणाला, जो कोणी लढून किरियात सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अक्सा देईन. तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल याने ते नगर घेतले. म्हणून कालेबाने आपली मुलगी अक्सा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मला एक देणगी द्या. तुम्ही मला नेगेब दिले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या. तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले. यहुदाच्या संतानाच्या वंशातील कुळाप्रमाणे त्यांचे वतन हे. यहुदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली. कपसेल, एदेर व यागूर, किना, दिमोना व अदादा, केदेश, हसोर व इथनान, जीफ, टेलेम व बालोत, हसोर हदत्ता व करियोत हस्त्रोन हेच हसोर, अमाम, शमा व मोलादा, हसरगदा, हेशमोन व बेथ पेलेट, हसरशुआल, बैरशेबा व बिजोथा, बाला, ईम व असेम, एल्तोलाद, कसील व हर्मा, सिकलाग, मदमन्ना व संसन्ना, लबावोत, शिलहीम, ऐन व रिम्मोन. अशी एकंदर 29 नगरे व त्याखालील खेडी मिळाली. तळवटीतील नगरेही एष्टावोल, सरा व अशणा, जानोह, एन गन्नीम, तप्पुहा व एनाम, यरमूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका, शार इम, अधिथ इम, गदेरा व गदेरोथ इम, अशी 14 नगरे व त्याखालील खेडी. सनान व दहाशा व मिगदल गाद,
दिलान, मिस्पे व यखथेल, लाखिश, बसकात व एग्लोन, कब्बोन, लहमाम व किथलिश, गदेरोथ, बेथदागोन, नामा व मक्केदा अशी 16 नगरे व त्याखालील खेडी, लिबना, एथेर व आशान, इफ्ताह, अश्ना व नसीब, कैला, अकजीब व मारेशा अशी 9 नगरे व त्याखालील खेडी, अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी, गज्जा, त्याची उपनगरे व खेडी, मिस्राचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे आणि डोंगरवटीतली नगरेही शामीर, यत्तीर व सोखो, दन्ना, किर्यात सन्ना हेच दबीर, अनाब, एष्टमो व अनिम, गोशेन, होलोन व गिलो अशी 11 नगरे व त्याखालील खेडी, अराब, दुमा व एशान, यानीम, बेथ, तप्पुहा व अफेका, हुमटा, किर्यात अरबा हेच हेब्रोन व सियोर अशी 9 नगरे व त्याखालील खेडी, माबोन, कर्मेल, जीफ व युटा, इज्रेल, यकदाम व जानोह, काइन, गिबा व तिमना अशी 10 नगरे व त्याखालील खेडी, हलहूल, बेथसूर, गदोर, माराथ, बेथ अनोथ व एल्थकोन अशी 6 नगरे व त्याखालील खेडी, किर्याब बाल हेच किर्याम यारीम व राब्बा ही 2 नगरे व त्याखालील खेडी, रानातली नगरे ही बेथ अराबा, मिद्दीन व सखाखा, निबिशान, क्षारनगर व एन गेदी अशी 6 नगरे व त्याखालील खेडी, यरुश्लेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांना घालवून देणे यहुदाच्या वंशजांना शक्य झाले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुश्लेमेत यहुदाच्या वंशजाबरोबर राहत आहेत.